महाविकास आघाडीमध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवरून वाद विकोपाला गेलाय। काही जागांसाठी दोन्ही बाजूचे नेते प्रचंड आग्रही आहेत, त्यामुळे तोडगा निघण्याची चिन्ह दिसत नाहीत। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी पक्षातल्या प्रमुख नेत्यांची एक बैठक बोलावली, त्यामुळे घडामोडींना आता वेग आलाय। विधानसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडीचे सूर उमटू लागले। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे आणि त्यामुळे जागा वाटपाचा तिढा काही केल्या सुटण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। महाविकास आघाडीत बिघाडी झालेले मतदारसंघ। नाशिक पश्चिमच्या जागेवरून शनिवारी झालेल्या बैठकीत ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसमध्ये खटके उडाल्याचं बोललं जात आहे। ठाकरेंच्या पक्षानं सुधाकर बडगुजर यांना निवडणुकीची तयारी करण्याचा आदेश दिलाय, तर काँग्रेसही या जागेसाठी आग्रही आहे। या जागेवर नाना पटोले आणि संजय राऊत दोघेही अडून बसले। मवियाच्या बैठकीत वाद विकोपाला गेल्यामुळे संजय राऊत बैठकीतून तडकाफडकी निघून गेले होते। दक्षिण नागपूरमधून काँग्रेसचे गिरीश पांडव इच्छुक असून या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केलाय। यवतमाळ शहर विधानसभेच्या जागेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा केलाय, तर या जागेसाठी काँग्रेसनं हट्ट धरलाय। अकोला पश्चिम जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना उपाठामध्ये रस्सीखेच सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेश मिश्रा हे या जागेसाठी इच्छुक आहेत। कारंजा विधानसभेची जागा काँग्रेसकडे असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रणित मोरे पाटील इच्छुक आहेत। जळगाव जामोदवरून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी चढाओढ सुरू आहे। दिग्रसच्या जागेसाठी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत, तर ठाकरेंची शिवसेना पवन जयस्वाल यांच्यासाठी आग्रही आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी अडेलतट्टू भूमिका घेतल्याचा ठाकरेंच्या पक्षाकडून आरोप केला जातोय। तब्येतीविषयी कोणी काही आक्षेप घ्यायचं कारण नाही, तब्येत चांगली आहे, ते एक्सरे करू। आज एक्सरे MRI वगैरे करावा लागला तर काही आतले आजार असतात, तर त्या आतल्या आजारांवरती असं वरून दिसत नाही ना। हा जागा वाटपाचा वाद दिल्लीतील काँग्रेस हायकमांडच्या दारी गेलाय। काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष नाना पटोलेंची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केली असल्याची चर्चा आहे, तर इकडे ठाकरेंच्या पक्षानं घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर अळवलाय। ताकद नसलेल्या जागांसाठी शिवसेना अडून बसल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून केला जातोय। तुम्ही तिरा नाही म्हणताय, परंतु मातुश्रीवरती शिवसेनेच्या नेत्यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे। अजून काही तिळाच नाही तर त्याला कोण मध्यस्थीचा विश्व आला? स्वतः संजय राऊत साहेबांनी सांगितलं की आम्हाला काही तिळा नाही। खर तर शनिवारी मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची तब्बल 10 तास चर्चा झाली, पण त्या बैठकीनंतरही जागा वाटपांवरून तोडगा काही निघू शकला नाही। आता मवियाचे प्रमुख नेते यातून कसा मार्ग काढतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।